तर हा श्वास किंवा ज्यामुळे हा श्वास चालतो योगामध्ये त्याला आपण कुर्म नाडी म्हणतो तुम्हाला माहिती आहे कुर्म म्हणजे काय कुर्मा नाही मला काही लोकांच्या जिभा दिसल्या कूर्म म्हणजे का <laughs> दिस <laughs> <laughs> एक कासव हो किंवा एक उभयचर प्राणी जो पाण्यात असतो आणि पाण्याबाहेरही वावरू शकतो तर तुम्ही तुम्ही एक उभयचर प्राणी बनवू शकता जर तुम्ही या कुर्म नाडीवर प्रभुत्व मिळवलं तर याचा अर्थ तुम्ही शरीरात आहात पण तुम्ही जरा बाहेरही असू शकता भौतिक स्वरूपाच्या कारण हीच तुमची इच्छा आहे तुमची इच्छा भौतिकतेपासून कायमसाठी बाहेर पडण्याची नाही आहे तुम्हाला भौतिकतेमध्ये रवलेलं असायला हवं आहे पण तुम्हाला पलीकडे जे आहे त्याची चवही हवी आहे हीच मानवी इच्छा आहे पहा तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये जरा पहा याकडे तुम्ही जर जग जिंकायला निघाला आहात किंवा तुम्ही लग्न केलंय मुलं जन्माला घातली तुम्ही अमुक करता दारू पिता मंदिरात जाता ड्रग्ज घेता तुम्ही जे काही करता मुळात तुम्ही एवढंच शोधताय की तुम्हाला जीवनाचा आणखी मोठा अनुभव हवा आहे नाही का हो की नाही एकमेव मार्ग ज्यानं तुमच्या जीवनाचा अनुभव विस्तारू शकतो आणि तो म्हणजे तुमची जाणीव विस्तारल्यानं जर तुमचे डोळे असं काही पाहू शकले जे आता पाहू शकत नाही आहेत तर तुमचा अनुभव समृद्ध झालाय जर तुमचे कान कान असे काही ऐकू शकले जे आता ऐकू शकत नाही आहेत तर तुमचा अनुभव समृद्ध झालाय तर अशा प्रकारे जर तुमची जाणीव विस्तारली तर तुमचा अनुभव समृद्ध होतो अन्यथा तुम्ही केवळ कल्पना करत राहताय मर्यादित माहितीतून जी तुम्ही गोळा केली आहे हो ना समृद्ध होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे विस्तार करणे किंवा बाहेर येणे तर कुर्मनाडी या, या श्वासाला कुर्मनाडी म्हटलं जातं कारण जर तुम्ही तिचा उपयोग बरोबर केला तर तुम्ही एखाद्या उभयचर प्राण्यासारखे बनू शकता म्हणजे तुम्ही शरीरात राहून सुद्धा बाहेर देखील वावरू शकता हे एका दोरीसारखं आहे असं समजा की आम्ही तुमचा श्वास ओढून घेतला या क्षणी आणि जर श्वास काढून घेतला तर काय होईल तुम्ही आणि तुमचं शरीर वेगळं व्हाल आता सध्या तुमच्या अनुभवात तुम्ही शरीरच आहात इथे बसलेलं पण हा भात ही आमटी पोळी सगळं जे काही आहे इथे जमा झालाय आणि इथे बसलंय हो की नाही हो ना हे तुम्ही खाल्लेलं अन्न आहे ही बाहेरून गोळा केलेली गोष्ट आहे कळतंय का ही जमा केलेली गोष्ट आहे जे काही तुम्ही गोळा करता ते तुमचं असू शकतं ते कधीच तुम्ही असू शकत नाही मी म्हणू शकतो की हे माझं हे माझं हे माझं आहे ते माझं आहे पण जर मी म्हणालो की हा मी आहे हा मी आहे हा मी आहे म्हणजे वेळ लागलाय नाही का जे तुम्ही गोळा करता ते तुमचं असू शकतं ते कधीच तुम्ही असू शकत नाहीत तर ज्या क्षणी जर मी श्वास बाहेर काढून घेतला मग तुम्ही आणि तुम्ही जे गोळा केलंय ते वेगळं होईल तुम्ही आणि तुमचं शरीर वेगळं होईल आणि दुसऱ्या शब्दात तो श्वासच आहे किंवा ती कूर्मनाडी जी तुम्हाला आणि तुमच्या शरीराला एकत्र ठेवते जेव्हा आपण कूर्मनाडी म्हणतो तेव्हा आपण केवळ हवेच्या प्रवाहाबद्दल बोलत नाही आता सध्या तुम्ही श्वास अनुभवण्यासाठी असक्षम आहात अशा अर्थानं आता हे पहा जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला वाटतं की तुम्ही श्वासाकडे लक्ष देताय पण नाही तुम्ही केवळ हवेच्या प्रवाहानं निर्माण झालेल्या संवेदना अनुभवताय तुम्ही थेट श्वास जाणण्यासाठी सक्षम नाही आहात तर श्वास किंवा जी गोष्ट हालचाल स्थापित करते ही हालचाल नियंत्रित करते त्याला आपण म्हणतोय कूरमनाडी जर तुमचं त्यावर थोडं प्रभुत्व असेल तर तुम्ही उभयचर प्राणी बनता म्हणजे तुम्ही शरीरात रोवलेले तर आहात पण तुम्ही बाहेरही वावरू शकता जर एवढं स्वातंत्र्य निर्माण झालं मानवी जीवनात अचानकपणे तुम्हाला वेगळ्याच शक्यतेचा सुगावा लागतो की भौतिक स्वरूपा पलीकडे असं काहीतरी आहे जे तुम्ही अनुभवताय भौतिक या भौतिक कोशाच्या मर्यादेत ते सर्व काही नाहीये तुम्हाला जीवनाच्या पूर्णपणे वेगळ्या आयामाची जाणीव होते जर ही गोष्ट तुम्हाला जाणवली जर भौतिकतेच्या पलीकडच्या एका क्षणाचा जरी अनुभव तुम्हाला आला मग मृत्यू ही काही समस्या उरत नाही का जर तुम्हाला तुमच्या भौतिक शरीरापलीकडचं काही ठाऊक झालं तर मृत्यू समस्या उरत नाही मृत्यू ही मोठी समस्या वाटते कारण तुम्हाला शरीरापलीकडे काहीच माहीत नाहीये जेव्हा ते तुमच्याकडून काढून घ्यायची धमकी मिळते तेव्हा भीती निर्माण होते ती यामुळे की तुम्हाला ठाऊक असलेलं सर्व हातून निघून जाणार आहे जर तुम्हाला शरीरापलीकडचं काही ठाऊक असलं असतं अचानकपणे ही मोठी समस्या म्हणून उरणार नाही आणि ही काही समस्या नाही हा आपल्या सगळ्या समस्यांचा उपाय आहे की आपण मरणार आहोत जर तुम्ही इथे आहात समजा पुढचे एक लाख वर्ष तुम्ही इथून जाणार नाही आहात ही एक समस्या आहे नाही का आपण आपला काळा जगला पाहिजे आणि मग जायला पाहिजे तीच चांगली गोष्ट आहे